अल्पावधीत लोकप्रिय ठरलेला पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाइप करून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा व पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईल वर। बातमी आहे प्लास्टिक मुक्ती अभियान जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या प्रभात फेरीची। नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज प्लास्टिक मुक्ती आणि कचरा कुंडी मुक्त अभियानाच्या जनजागृतीसाठी हनुमान चौक ते मुक्ताई मंदिर असे प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 1 शाळा नंबर 2 उर्दू शाळांमधील विद्यार्थी शिक्षक यांनी सहभाग नोंदविला। यावेळी माहिती पत्रके वाटप करण्यात आली, प्लास्टिक बंदीच्या घोषणाही देण्यात आल्या, माहिती फलक झळकवण्यात आले। या ठिकाणी माजी उपसरपंच आशिष माळवदकर मेहबूब काझी सर यांनी मार्गदर्शन केले। ग्रामस्थांच्या वतीने सरपंच योगेश पाटे यांचा सत्कार करण्यात आला, तसेच ग्रामपंचायत महिला सफाई कर्मचारी यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी सरपंच श्री योगेश उर्फ बाबूभाऊ पाटे, उपसरपंच संतोष दांगट, सदस्य श्री आरिफ भाई आतार, श्री राजेश बापते, श्री संतोष पाटे, श्री गणेश पाटे, सौ ज्योती दिवटे, सौ रूपाली जाधव, सौ सारिका डेरे, सौ अनिता कसाबे, सौ सुप्रिया खैरे, श्रीमती पुष्पा आहेर, सौ कुसुम शिरसाट, सौ संगीता खैर, ॲडव्होकेट शिवदास तांबे, रोहिदास भुजबळ, अनिल खैरे, हेमंत कोल्हे, विकास नाना तोडकरी आदी उपस्थित होते। जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाइप करून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा व पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईल वर।